महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. एका बाजूला सरकारमधून माझी वसुंधरा माध्यमातून वसुंधऱ्याच्या संवर्धनासाठी अवघे राज्य आणि प्रशासन लागले असताना उरण तालुक्यातील सारडे गावात गावप्रंच कमिटीने सारडे ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायत कार्यालयाजवळ एका 50 वर्षापेक्षा जास्त जुन्या झाडाची कत्तल करून अवैधरित्या फांद्या आणि हातपाय तोडून त्याची विक्री करण्यात आली आणि आज हे झाड इतक्या अमानुषपणे तोडल्यामुळे सुकून मेलं आहे. अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारे हे कृत्य करण्याची बुद्धी कुठून आणली याबाबत कीव येत आहे. इतरही 20 जास्त झाडांची अवैधरित्या कत्तल करून त्यांची विक्री लिलाव पद्धतीने करण्यात आली आहे. सदर वन विभाग खात्याने चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण. नवी मुंबई येथे होत असलेल्या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव मिळवण्याकरिता लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून नियोजित चळवळ संदर्भात चर्चा करण्यासाठी उरण विभागातील बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. बैठकीचे आयोजन 20 जून 2021 रोजी ठिकठिकाणी करण्यात आलेलं आहे. निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड, उरण. RWS रशियातर्फे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिवलसाठी महाराष्ट्रातील रुपे जनार्दन पाटील यांनी काढलेला फिशिंग बोट या चित्राची निवड झाली आहे. RWS रशियातर्फे वॉटर कलर विथ लव या फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील 70 देशांतून 700 चित्रकारांनी आपली चित्रे या स्पर्धेसाठी पाठवली होती. एकूण 700 चित्रांपैकी फक्त 350 चित्रांची निवड अंतिम टप्प्यात करण्यात आली. रुपे जनार्दन पाटील हे छत्रपती शिवाजी हायस्कूल उरण जिल्हा रायगड या शाळेत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. सदर स्पर्धा सेंट पीटर बर्ग येथे 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार आहे. निर्भीड शोध साठी विठ्ठल ममतामध्ये व सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.